कसं वाटतंय मोहिनी? हा, तिला बोलता येत नाहीये, होय ना? मस्त आहे, ट्रिपल बार एक नंबर, ट्रिपल बार एक नंबर बोलता येत नाहीये. जयसिंगराव कसं वाटतंय? आयुष्य सार्थक झालंय. मोहिनी, मोहिनीकडनं काहीतरी खायला मिळालं पहिल्यांदा. पहिल्यांदा विचारी तू तिला किती वेळा खायला घातलं? एकदा पण नाही. तो संध्याकाळी मला जेव घालणार जेव घालणार आहे का? जीव काढून घेणार आहे हाताने. जेव घाली तिला मी हाताने का? आणि तिकट लागल्यावर काय करणार? होय, तिला समजलं मी काय करणार. हाताने जीव घालणार का फक्त? म्हणे मॅडम, तुम्ही कशाने घालणार? आणि तिकट लागल्यावर काय करणार आहे? पाणीच पाणीच का? तुझे रूल नाही आहेत आमचे. माझा कोणता रूल आहे? जयसिंगराव. हो जयसिंगराव, कोणता रूल आहे? तहान भागवणारे काय नाहीये? ओट आणि तिकट लागल्यावर फक्त तहानेच काम करतात का? ओट कस बर? जयसिंगराव कस? म्हणजे बघा, ज्यांच्या घरी चाललोय त्यांनी बघू नये. ज्यांच्या घरी चाललोय त्यांनी बघू नये म्हणून लवकरच संपवा असं मोहिनी मॅडमांचं मत आहे. जयसिंगराव तुम्हाला काय वाटतं? भावना दुखायला जाऊ नये म्हणून हे घेतलेली काळजी आहे, माहितीये का? होय का? शॉर्टीपणा नाही आहे. डबल ट्रिपल बार चांगलं आहे ना? पोट भरत, पोट भरते. त्यांनी जेवणाचा आग्रह करू नये फक्त. आता केला तर आम्ही नाही म्हणतो. मोहिनी पण लगेच फटकल मांडून बसणार आहे, है ना? भूक लागली आहे कारण. आणि मेस मधल्या माणसांना घरचं जेवण म्हणजे स्वर्ग सुख. मेस मधली कार्टी आहे ती. नाही, ही एकटीच आहेत. तो घरी राहतो. नऊ नंबर आले म्हणून पोरेने लगेच काळजी घेतली, है ना? त्यांनी बघू नये भरून. काय बघू ना? गपचे खाऊ येतात. आणि आजचा व्लॉग अशाने चॉकलेटी झालेला आहे, है बघा, है ना? आवरत नाही ती आता. म्हणजे 25 रुपये दिलेत आपण का? आवर खायला आवडते, मेल्ट होते. अच्छा, तुमचं काय मत जयसिंगराव? माझा तुम्ही बघा सुरासारखं का खाता पण? हा ते मागणार नाही, आले तरी मागणे. लहान लेकर सारखं हातपाय पण नाही जाणार. मला पाहिजे, मला पाहिजे. पार्टी बाकी काय आहे? 25 की केव्हा झाले? तुम्ही मला दिली पाहिजे. मला रुपये मिळाले ना अजून. कसा अनुभव? वा वा वा. सॉरी सॉरी. दुसरे गरज आहे का कुठं पण हात लावायची? अरे नकळत गेलं ते माझ्या झपा. तिथं अशाने जयसिंग लाजलेले आहेत. ते बघा तिकडे लांब गेलेले आहेत निघून. ओ, एवढ्या लांब कुठं? बघा, कचरा रस्त्यावरती टाकू नये याची काळजी म्हणून तो ट्रेमध्ये कचरा टाकायला गेला. असे असावेत स्वच्छ भारताचे स्वच्छ नागरिक. मोदींनी शिकायला पाहिजे यांच्याकडून काहीतरी. असे असे बघा, हे बघा, हे पत्रकार हे असे टाकून देतात. बघा, मोदींनी यांच्याकडून पण शिकलं पाहिजे. फेकायचं कसं? कसं फेकलं तुम्ही? हां, असं फेकलं. शिकलं पाहिजे ना मोदींनी तुमच्याकडून बरोबर योग्य पद्धतीनं.
तर अशा पद्धतीने आमचं आईस्क्रीम खाऊन झालेलं आहे. लवकरच तुमच्या भेटीला हा व्लॉग येईल. चलो बाय बाय. आणि हे बघा आम्ही काय काय घेतले. हे बघा फाटलेल्या पिशवीतून डाळिंब चालवलेत. इंदापूर डाळिंब. हां.